नमस्कार, मी रेणुका। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातली, कारण एसटी कामगारांचं आंदोलन आता आणखीन पेटल्याची चिन्ह दिसत आहेत, कारण कामगारांचं सामान आता पुण्यातली बातमी आपण बघतोय रेस्टरूमच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। कामगारांच्या पेट्या आता रस्त्यावर ठेवण्यात आल्यात। वाकडेवाडी डेपोटला हा सगळा प्रकार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। राज्यभरात ठिकठिकाणी एसटी कर्मचारी सध्या आंदोलन करतात आणि आपल्या मागण्या मांडण्या साठी हे सगळेजण एकीकडे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, पण त्याच दरम्यान शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपोतले संपकरी एसटी कामगारांना मात्र प्रशासनाच्या या दडपशाहीला सध्या सामोरं जावं लागत आहे। पुण्यातून आलेली आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, एसटी कामगारांचं आंदोलन आणखीन पेटताना दिसतंय आणि कामगारांचं सामान देखील इथल्या रेस्टरूममधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळतीय। अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत पुंडे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय नेमकी घटना घडली आहे सविस्तर सांगाल। रेणुका, मी आता वाकडेवाडी बस स्टँड समोर आहे। मी पहिल्यांदा तुला नेमकं कुठून ते सामान बाहेर काढले, हे जे पेटे आहेत ना, हे बाजूला जिकडे रेस्टरूम आहे बघ, हे बाजूला रेस्टरूम आहे, इथून ते सगळ्या पेट्या बाहेर काढल्यात आणि हे समोर वाकडेवाडीचं बस स्टँड म्हणजे पूर्व शिवाजीनगरचं पुण्यातलं मेन बस स्टँड होतं, ते तिथं मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे ते इकडे हलवलं। हे सगळं पूर्णपणे बस स्टँड पूर्णपणे ठप्प आहे, त्यात सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत, प्रायव्हेट गाड्या बाहेर काढल्यात ते होते त्यांनी स्वतःहूनच, त्यामुळे प्रवाशांचे तर हाल होतात। पण दुसरीकडे हे जे एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, यांचं सगळं सामान ह्याच रूममधून इथं रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे। म्हणजे थोडक्यात प्रशासनाने दडपशाहीचा प्रकार सुरू केलेला आहे। एकीकडे प्रशासन म्हणतं की आम्ही बोलणी करतोय, तोडगा काढू, पण दुसरीकडे अशा पद्धतीने मीठ चोळलं जातं या सगळ्या संपर्ककारी कर्मचाऱ्यांच्या। चंद्रकांत, अत्यंत गंभीर असंच म्हणावं लागेल हे दृश्य, पण या बातमीकडे पुन्हा एकदा येता पण येणार आहोत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या संवाद साधतात, थेट जाऊयात। माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मतदारसंघातला एक मतदार जो कर्मचारी होता आहे, त्यांनी मग सांगितलं की तुम्ही हे करा, तेव्हा मी त्यांना सांगितलं की यासाठी शिवसेनेचे मंत्री असणारा हा परिवहन विभाग आहे, त्याचा प्रस्ताव आल्याशिवाय मग सुमोट करता येत नाही। भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची जेव्हा युती होती, तेव्हा एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी हे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीनी सर्वात जास्त निधी दिला। आज मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र ज्या बसेस तेजस्विनीच्या नावाने दिसतात, ते भारतीय जनता पार्टी शिवसेने युतीच्या कागात गया। 700 जास्त बसेस नवीन घेण्यासाठी पैसे उपलब्ध केले, 100 पहिल्या टप्प्यात एसटीच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी पैसा दिला। एवढंच नव्हे तर प्रवासी कर हा परत करत यापैकी मोठा हिस्सा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी हे देवेंद्रजी व शिवसेनेचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती असणाऱ्या सरकारने दिलं। आता मी या सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की हा तर तुमचा जाहीरनामा आहे, हा पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा, माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही हर्बल वनस्पती न घेता कोणत्याही क्रूजवरच्या ड्रग पार्टीमध्ये न जाता हा जाहीरनामा केलाय। हा जाहीरनामा कोणत्याही हर्बल वनस्पतीचं सेवन करून केलेला नाही। मग या जाहीरनाम्यामध्ये आपण स्पष्टपणे एकीकडे सांगत आहात, हा जाहीरनामाचा कागद मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारा की हा जाहीरनामा शुद्धीवर असताना केला की नाही केला। जर शुद्धीवर असताना केला असेल तर या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं आहे की एसटी महामंडळाचे अत्याधुनिकीकरण करणार, सक्षम परिवहन सेवा उभी करणार, शासनातर्फे अनुदान उपलब्ध करून देणार, नवीन बसेस घेणार आणि महत्त्वाचा मुद्दा एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन व भत्ते देणार। मग मागणी काय आहे?
शासकीय सेवेत असणारे जे कर्मचारी आहे, आपण कोणतीही हर्बल वनस्पती न घेता जर जाहीरनामा घेगा आणि या जाहीरनाम्यावर महात्मा ज्योतिराव फुगे, शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, एवढंच नव्हे एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर स्वतः या खात्याचे मंत्री व अध्यक्ष स्वतः काय म्हणतात हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी अध्यक्षांचा संदेश टाकला. अध्यक्षांचा संदेश काय, परिस्थिती कशीही असो मनस्थिती खंबीर असावी, माझा आत्मिक बळावर, अभ्यासावर व सततच्या प्रयत्नावर विश्वास आहे. महामंडळाची सद्यस्थिती कितीही कठीण असली तरी अशक्य असे काहीच नाही. आपण आणि आपल्यातील क्रयशक्ती, आत्मबल आपल्या संस्थेच्या आर्थिक दुष्टचक्रातून निश्चितच बाहेर आणू शकेल याची माझी खात्री आहे. आणि ते पुढे म्हणतात की मला कामगार प्रश्न व महामंडळाच्या समस्या जाणून घेऊन त्यात व्यक्तिगत लक्ष घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता व्यक्तिगत जर आपल्याला लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मग राजकारणामध्ये शिमगा का करताय तुम्ही? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली त्या आश्वासनाच्या संदर्भात खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीवर साधारणतः मतदार आणि जनता विश्वास ठेवत नाही. पण आत्ता या जाहीरनाम्यामध्ये एक विशेष वाक्याचा उपयोग त्यांनी केला. ते जाहीरनामा आणि वचननामा या शब्दाच्या ऐवजी त्यांनी आता शपथनामा हा शब्द उपयोगात आणला. आणि हा शपथनामा शब्द उपयोगात आणताना ते म्हणतात की महाराष्ट्रासाठी आम्ही घेतलेली शपथ आहे, म्हणूनच या दस्ताऐवजाचा उल्लेख आम्ही शपथनामा अशा शार्थ शब्दाने करीत आहोत. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेलभंडारा उचलून शपथ घेतली आणि रयतेचं राज्य स्थापन झाले. हा शपथनामा मांडताना शिवरायांचीच प्रेरणा आमच्या मनात आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही शपथनामा तयार केला. या शपथनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन व भत्ते देऊ आणि आज राजकारण करता अर्धवट व्हिडिओ दाखवून या संदर्भामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मतभेद व्हावा यासाठी काम करतायत. खरं तर बहुजन हिताय व बहुजन सुखाय यामध्ये कर्मचारी हिताय व कर्मचारी सुखाय हा संदेश सुद्धा सामावलेला आहे. आज एसटी महामंडळाची प्रचंड अशी संपत्ती आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून, गार रक्त आटवून ही गार रंगाची बस जनतेच्या सेवेमध्ये नेहमी 1973 पासून 29 नोव्हेंबर 1973 आरटीसी ॲक्टनुसार एसटी महामंडळाची सुरुवात झाली. आज 1973 पासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जनतेची सेवा केली आहे. मी आपल्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भामध्ये आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीची आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी पूर्ण शक्तीनी भारतीय जनता पार्टी उभी आहे. या सरकारनी जर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार या जनतेच्या क्रोधामध्ये निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने भस्मसात होईल. पण ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जाईल, ज्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं जाईल,
भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आश्वस्त करतो की जेव्हा जेव्हा जनता या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्यासाठी आम्हाला संधी देईल, तेव्हा या सर्व आंदोलन करणारे ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्या गेलं, ज्यांना सेवामुक्त करण्याचा डाव रचला जात आहे, या सर्वांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा दिला जाईल आणि जे नुकसान या कर्मचाऱ्यांचं आंदोलनात झालं असेल त्याचं दुप्पट नुकसान जेव्हा केव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल तेव्हा हे नुकसान सुद्धा दिलं जाईल। पण आता करो अथवा मरो या भावनेमध्ये या ठिकाणी एसटी कर्मचारी जिल्ह्याच्या स्थानावर या सरकार विरुद्ध एल्गार शंखनाद करतात। या सरकारचं डोकं ठिकाणावर असण्याची गरज आहे। सरकारनी ताबडतोब एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि जर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करताना तुम्हाला तुमची बॅलन्स शीट समजत नसेल तर ती सुद्धा आम्ही समजवायला तयार आहोत। आपण बघते गंभीर आरोप केलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी। त्यांनी ज्या संदर्भात त्यांचा जो व्हिडिओ काल व्हायरल झाला होता त्यासंदर्भातलं देखील त्यांनी स्पष्टीकरण आता दिलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 4 दिवसांपासून संप सुरू आहे आणि याबद्दल राज्यभरात सध्या आंदोलनं सुरू आहेत। या संदर्भातली बातमी आता आपण विस्तारानं बघतोय कारण लालपरी रस्त्यावर धावत नेणी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होतीये आणि मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी मात्र मेटाकुटीला आलेला आहे। एकीकडे संपाचा आजचा 4th दिवस आहे, मुंबईत देखील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आणि खासगी वाहतूकदारांनी मात्र या संधीचा फायदा लुटायला सुरुवात केलेली आहे आणि प्रवाशांना ज्या ठिकाणी 250 रुपये वगैरे भाडं लागतं तिकडे 1000 आणि त्यापेक्षा जास्त भाडं त्यांना द्यावं लागतंय। पुण्यामध्ये स्वारगेट बस डेपोतून सुरू असलेली प्रवासी सेवा खासगी वाहतूकदारांनी बंद केली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। एसटी डेपोतून बस मिळत नाहीयेत त्यामुळे प्रवाशांना घरी परतावं लागतंय। काही प्रवाशांना लाईलाजास्तव दुप्पट पैसे देऊन ट्रॅव्हल्सनं प्रवास करावा लागतोय। पुणे स्वारगेट बस स्थानकावर संपकऱ्यांनी सलग 4th दिवशी आपला संप सुरू ठेवल्यामुळे प्रवाशांचे आता प्रचंड हाल होऊ लागले। खरं तर काल इथं हे प्रायव्हेट गाड्यांना आत यायला परमिशन दिली होती, काल दिवसभर त्यांनी प्रायव्हेट गाड्या चालवल्या त्यामुळे प्रवाशांचा त्रास थोडा कमी झाला। पण आज दुपारी 10-11 वाजल्यापासून पुन्हा बस इथनं बाहेर काढल्या कारण काही कोल्हापूर साईडला काही गाड्यांवर दगडफेक झाली संपकऱ्यांकडनं आणि पुन्हा येताना त्यांना रिटर्नला भाडं मिळत नाही। असे दोन कारणं देत ह्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी इथून पुढं एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये गाड्या भरण्यास नकार देत आपल्या गाड्या पुन्हा माघारी नेल्या आणि ते त्यांच्या नेहमीच्या ठाण्यावरनं गाड्या भरणार आहेत। पण त्याचा त्रास शेवटी होतोय कोणाला फायनली ते अशा प्रवाशांना आपण हे प्रवाशांना विचारूया। मला सांगा संप सुरू झाल्यापासून तुम्हाला काय काय त्रास सुरू झाला? आम्ही रोज येऊन जाऊन करत होतो, कुठं ऐका आम्ही भरून भरपूर रोज अपडाऊन करतो। शिक्षक आहे, निवृत्त झालेलो आहे, पण आता ट्रॅव्हलवाल्याने आम्हाला नडवलं, आम्ही काय करायचं? ठीक आहे, मी एक समजदार आहे, सुशिक्षित आहे, पण त्या आजीने काय करायचं? सकाळी 6 वाजल्यापासून आजी बसलेली आहे। नाही तुम्हाला पहिलं भाडं किती होतं? आता किती? आम्हाला भाडं 90 रुपये होतं, आता 250 घेतो। रोज 250 रुपये द्यावं? नाही, रोज 90 रुपये येऊन जाऊ रोज असल्यामुळे। ट्रॅव्हल किती घेतो? ट्रॅव्हल आता 250 घेतो। आता जी व्यवस्था आहे ही लवकर सुधारणा व्हायला, संप मिटावा आणि जे प्रवाशांचे आता मी इथे एकटा आहे तर तुम्ही बघाल तर इतर शेकडो प्रवासी आहेत, त्यांच्यासाठी सरकारनं काहीतरी म्हणजे लक्ष दिलं पाहिजे। यांच्याकडे पास आहे पण एसट्यांचा संप असल्यामुळे तो पास काय कामा नाही, खासगी ट्रॅव्हलवाले पैसे मागतात म्हणून ते गेली 2 तास इथं बसची वाट बघतात पण बस काय मिळत नाही। आता हे सगळे प्रवासी तुम्हाला कुठे जायचं आजी? मुंबईला तर गाड्या तर सगळ्या बंद झाल्या, काय त्रास आहे? काय करायचं? किती थांबताय तुम्ही? आता थांबून जायचं, आता घरी परत जायचं। मग काय करावं? तुम्हाला कुठे जायचं? बोरीवली बस तर नाही तिथं। आता आता घरी जाऊ, घरी जावं लागेल। भरपूर नुकसान झाले कारण कसं माहितीये का, झालंय वाहन भेटत नाही, काहीच काहीच येत नाही, काही भेटत नाही वाहन। प्रायव्हेटला जायचं म्हणजे पैसे दुप्पट देऊ लागतात, दुप्पट मागतात। हा म्हणजे हे काही प्राथमिक उदाहरणं आहेत, म्हणजे काहींना दुप्पट तिकीट मागितलं जातं, काहींना तिप्पट मागितलं जातं, काहींचे पास आहेत त्यांच्याकडे प्रायव्हेट गाड्यांना जायला पैसेच नाहीत, असे हे सगळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत। कारण अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे गेले 4 दिवस ह्या स्वारगेट डेपोमध्ये, इतर ठिकाणचे 10-10 दिवस झालेले आहेत
यामुळे शासनाने हा जो संप सुरू आहे त्याच्यावर लवकर तोडगा काढावा, नाही तर प्रवाशांचे असेच अतोनात हाल होत राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोक. आता मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विविध चाचण्या सध्या त्यांच्या करण्यात आल्यात आणि या सगळ्या चाचण्यांचे रिपोर्ट्स आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. हे रिपोर्ट आले की त्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कळत आहे. या वरिष्ठ डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंना एक लहान शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलेला आहे, पण ही शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर घेतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. आणि पुढची पुढे आपण बघणार आहोत, एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशात दूधक्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या केवळ 2 गावांमधून सुरू झाला होता आणि आज हाच अमूलचा ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा होतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास तिमका कसा लिहिला गेला एका रिपोर्टमधून बघूयात. अमूल की सदस्य यूनियंस अपने दूध उत्पादक किसानों को उनके घर पर ही तमाम तरह के पोषक पशु आहार पहुंचाती हैं। इन्हें ये सुविधा नो प्रॉफिट नो लॉस की नीति के आधार पर दी जाती है. अमूल की यूनियंस किसानों को सस्ता हरा चारा उगाने की जानकारी भी देती हैं, ताकि दूध उत्पादन की लागत कम हो सके. इसी तरह उन्हें पशुओं को सेहतमंद रखने के बारे में भी समय समय पर जागरूक किया जाता है. इस तरह सदस्य किसानों के जीवन में खुशहाली लाने का पूरा ध्यान रखा जाता है. ये सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिन मध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.